त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचाच आहे. त्यांच्यासोबतचे देखील जे लोक आहेत त्यांनीही थोडी त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या विषयात लक्ष घालून आहेत. जे काही योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चाललेला आहे. ते मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांवर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. संजय पाटलांनी सांगितलं की यायचं असेल तर लवकर या, माझी तब्येत खालावत चाललेली आहे. त्यांची तब्येतही खालावत चालली आहे. भूमिका काय? आवाज बंद. मला असं वाटतं की त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचाच आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतचे देखील जे लोक आहेत त्यांनीही थोडी त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या विषयात लक्ष घालून आहेत आणि जे काही योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चाललेला आहे. ते मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांवर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. असं आहे की आपण नेहमीच अलर्टवर असतो. वेगळा कुठलाही अलर्ट दिलेला नाही. आपण निश्चितपणे लक्ष ठेवून आहोत. जे काही केरळमध्ये घडलेलं आहे त्याची सगळी माहिती ही निश्चितपणे आपल्यापर्यंत देखील पोहोचेल. पण मुंबईसारखं एक अत्यंत महत्वाचं शहर आणि पुण्यासारखं एक अतिशय महत्वाचं शहर आपल्याकडे असल्यामुळे निश्चितपणे दोन्ही ठिकाणी आपण लक्ष ठेवून असतो.